निनाद गंगाधर बेडेकर, जन्म गोकुळाष्टमी 17 ऑगस्ट 1949, पुणे येथे. एक अतिशय आगळं वेगळं व्यक्तिमत्व. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील जनता त्यांना आज जरी एक इतिहास संशोधक म्हणून ओळखत असली, तरी निनादरावांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख फारच थोड्या लोकांना आहे. निनादराव हे एक उत्तम इंजिनियर आहेत. किर्लोस्कर कमिन्स या कंपनीमध्ये 15 वर्ष नोकरी करून 1987 त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांच्या अभियांत्रिकी ज्ञानाचा फायदा कोणाला आणि कसा झाला याबाबत अनेक जणांनी पत्रे लिहिली आहेत. निनादराव हे खूप लोकप्रिय वक्ते आहेत. महाराष्ट्राच्या गावागावातून मुंबई पुण्याबरोबरच दिल्ली, कलकत्ता, भुवनेश्वर, रांची, कोइंबतूर, बंगळूर अशा अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने लोकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली आहेत. महाराष्ट्रातील दुर्ग, शिवरायांचा दक्षिण दिग्विजय, महाराष्ट्रातील जलदुर्ग, कविराज भूषण, शिवराज भूषण, इतिहास, सत्य आणि आभास, अपरिचित शिवाजी महाराज, सेनानी बाजीराव, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज आणि सावरकर अशा अनेक विषयांवर आजवर त्यांनी 5000+ व्याख्याने दिली आहेत. त्याबद्दल त्यांना इतकी प्रशस्तीपत्रके, स्मृतिचिन्हे, सन्मानचिन्हे मिळाली आहेत की त्यांचे घर यांनी भरून गेले आहे. निनादराव एक उत्तम लेखकही आहेत. त्यांनी वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून नियमित लिखाण केले आहे. सुमारे 1100 लेख, 35 शोधनिबंध, कागदपत्रांवरील अनेक अभ्यासपूर्ण लेख त्यांनी लिहिले आहेत. इतिहासासारखा रुक्ष विषय किती वेगवेगळ्या पद्धतीने आणि रंजक रीतीने सांगता येतो याची साक्ष म्हणजे निनादरावांची पुस्तके. समरांगण, शर्थीचे शिलेदार, थोरलं राजं सांगून गेलं, विजयदुर्गाचे रहस्य, गजकथा, शिवभूषण आणि झंझावात अशी 25+ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. यातील गजकथा या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पारितोषिकही मिळाले आहे. निनादरावांनी आजवर महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान येथील सुमारे 400 दुर्गांवर भटकंती केली आहे. परदेशातील 75 दुर्गांना भेटी दिल्या आहेत. या दुर्गांच्या स्वतः 3000 पारदर्शिका अर्थात स्लाइड्स काढल्या आहेत. हजारो इतिहासप्रेमींना वेगवेगळ्या दुर्गांच्या सफरीवर नेऊन तेथील इतिहास जिवंत केला आहे. रोमांच म्हणजे काय याचा अनुभव अनेकांनी हे किल्ले त्यांच्याबरोबर पाहताना घेतला आहे. निनादरावांनी रामदेव बाबा यांना रायगड दाखवल्यावर रामदेव बाबांनी त्यांचे कौतुक केले आहे, त्यांना अभिप्राय लिहून दिला आहे. निनादराव, तुम्ही तो आमची अनमोल दौलत आहात, या शब्दात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी निनादरावांचे कौतुक केले आहे. तर श्री निनादराव बेडेकर हे एक थोर इतिहास पंडित आणि कलावंत आहेत, असे म्हणून छत्रपती राजमाता सुमित्रा राजे भोसले यांनी निनाद बेडेकर यांचा गौरव केला आहे. कवी भूषणाचे काव्य त्यांना मुखोद्गत आहे. आग्र्याच्या किल्ल्यात 10,000 लोकांसमोर हे काव्य म्हणण्याची संधी त्यांना मिळाली होती. निनादराव हे उत्तम चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रकलेची दखल अनेकांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे निनादराव हे एक उत्तम खेळाडूही आहेत. बॅडमिंटन, बास्केटबॉल या खेळांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. निनादरावांचा लोकसंग्रह मोठा आहे. खेळामुळे प्रकाश पदुकोण यांच्याशी त्यांची मैत्री आहे. तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी निनाद बेडेकर यांचा परिचय आहे. त्यांना सरस्वतीचे वरदान आहे, तर श्रीकृष्णासारखी मधुर वाणी लाभली आहे. हातात कोणताही कागद न घेता 8-8 दिवस शिवचरित्रावर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. मोडी, फारसी ह्या 2 लिप्यांचे ते वाचन करू शकतात. त्याचप्रमाणे त्यातील अनेक कागदपत्रे त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग, शनिवार वाड्यावरील ध्वनीप्रकाश योजनेच्या अर्थात लाईट अँड साऊंड शोच्या संहितेचे संशोधन व लेखन, अस्मिता चित्रच्या पेशवाई या मालिकेचे संशोधन व लेखन अशा अनेक विविध पैलूंनी निनादराव बेडेकर यांची कारकीर्द सजली आहे. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधकाला
आमचा मानाचा मुजरा.